सर आज विधानसभेची निवडणुकीची तारीख घोषणा झाली, काय प्रतिक्रिया? विधानसभेची उशिरा का होईना निवडणूक आयोगाने, कदाचित केंद्र सरकारच्या दबावाखाली का काय मला माहीत नाही, पण ही निवडणूक खरं गेल्या पंचवार्षिकला ऑक्टोबर महिन्यात चालली होती, पण ठीक आहे, आता उशिरा का होईना ही आता नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर ही निवडणूक होतीये. खरं निवडणुकीच्या धामधुमीत दिवाळीचा हा महत्त्वाचा सण पण येतोय. आता या ह्याच्यात कुठल्या सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होऊ नये अशी आमची लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे भावना राहील, परंतु तरीसुद्धा निवडणूक आयोगाने ही निवडणूक ही आता नोव्हेंबर महिन्यात लावलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता ही महाविकास आघाडीच्या 100% पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा मला विश्वास आहे. लोकसभेत सुद्धा 48 पैकी 31 जागांना महाविकास आघाडीला यश मिळालं, महाराष्ट्राच्या लोकांनी आशीर्वाद दिला, भरभरून प्रेम साथ दिली, आणि ह्यावेळेस सुद्धा विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा मला विश्वास आहे. याचबरोबर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली, काय वाटतं? नांदेड निवडणूक लोकसभेमध्ये सन्मान्य वसंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय खासदार साहेब, हे नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मोठ्या दिक्कतीने काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले होते. आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांचं मोठं काम होतं आणि जनतेने सुद्धा काँग्रेस पक्षाला मोठा कौल दिलेला होता. आज तीही लोकसभेची निवडणूक इथं होतीये आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा हा नांदेड लोकसभेच्या मतदारसंघावर फडकला जाईल. जरांगी पाटलांनी भूमिका घेतली होती की आचारसंहिता लावल्यानंतर माझी भूमिका मी जी आहे ते क्लिअर करणार, त्यांनी प्रोड्युसरवर टीका केली. नाही, आता जरांगे पाटील साहेब नेमकं काय म्हणालेत, मी त्यांची पत्रकार परिषद पाहिली नाही किंवा मी त्यांचं काय त्यांनी म्हणणं मांडलं ते सुद्धा मी पाहिलं नाही आहे. मला ते पाहावं लागेल, कारण शेवटी ते समाजाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, चळवळीतले कार्यकर्ते नेते आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की निवडणूक ही आता विचारधारेची निवडणूक असते. महाराष्ट्रामध्ये विविध प्रांत आहेत, त्या प्रांतांमधले जिल्हे आहेत, सक्षम उमेदवार हे कुठल्याही पक्षाचे असू शकतात, पण काँग्रेस पक्षाकडे महाविकास आघाडीचा जनतेचा मोठा कौल आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात त्या त्या मतदारसंघातली महाराष्ट्राची जनता ठरवेल की एक चांगलं वैचारिक नेतृत्व जे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळेल अशा नेतृत्वाला हे महाराष्ट्राचे लोक साथ देतील असा मला विश्वास आहे. साहेब, आरक्षणाचा विषय होता, सगळ्यांना वाटू लागले की हे सरकार आरक्षण देईल अशी चर्चा होती, मात्र विधानसभेचे तारखा डिक्लेअर झाले पण आरक्षणाचा विषय अद्याप मार्गी लागला. बघा, आमचा मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला, फसवला गेला. आमचा धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला, या विद्यमान सरकारने त्यांनाही फसवलं. मुस्लिम समाजाला तर कायमचंच या विद्यमान सरकारने डावललेलं आहे आणि म्हणून आता संविधानावर घाला घालून कुठेतरी मागासवर्गीय समाजातल्या बांधवांना सुद्धा आज त्यांच्या अडचणींना मनुवादाच्या विचाराने आज हे अडचण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून नुसतं फसवं सरकार आहे, वेळोवेळी वेगळ्या जाती धर्माचा वापर ह्या सरकारने सत्ताधारी पक्षाने निवडणुकीसाठी केला. आता महाराष्ट्रातले लोक त्याला फसणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेला कळलंय की या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल आणि म्हणून महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.